1 सप्टेंबर 2006 रोजी कॉम्रेड गोदुताई परोळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था अ ब क च्या 10,000 घरकुल लाभार्थ्यांना हक्कांच्या घराचे हस्तांतरण तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ही वसाहत शहर हद्दवाढ अथवा ग्रामीण भागात वर्ग न केल्याने ही स्वतंत्र वसाहत आजमितीस आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत तसेच संबंधित लोकप्रतिनिधीमार्फत नागरी मूलभूत व पायाभूत सुविधा मिळणे अपेक्षित असताना या वसाहतीकडे हेतुपुरस्सर कानाडोळा झाल्याची खंत व्यक्त होत आहे. या संस्थेचे मुख्य प्रवर्तक कॉम्रेड नरसय्या आडम यांनी 2006 पासून या भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळवून देण्याकरिता सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. या दरम्यान पायाभूत सुविधांकरिता गोदुताई वसाहतीपासून सोलापूर महानगरपालिकेपर्यंत 12 किलोमीटरचा पायी मोर्चा काढून शासनाची लक्ष वेधले, तरी अद्याप पायाभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. याकरिता कॉम्रेड गोदुताई परोळेकर वसाहतीपासून ते मुंबई मंत्रालयावर 1 फेब्रुवारी 2023 रोजी वसाहतीतील नागरिकांचा पायी मोर्चा धडकणार असल्याचा इशारा आडम मास्तर यांनी संस्थेच्या 23व्या वार्षिक सरसंघसभेत दिला. सोलापुरामधून चालत मुंबईला जाणार आणि सरकारच्या दरवाजा पुढे बसणार. कॉम्रेड गोदुताई परोळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित अ ब क च्या वतीने रविवारी दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी तालुका दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथे संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या पटांगणात चेअरमन सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीबाते, फातिमा बेग यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची 23व्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट MS शेख यांनी सभेला मार्गदर्शन केले. अगर सहरा किसी के सर जाता है तो कॉम्रेड नरसय्या आडम. आप सभी लोगों ने संघर्ष के माध्यम से 1995 में कॉम्रेड नरसय्या आडम को आमदार बनाया. जब वो आमदार बने वहां की विधानसभा में उन्होंने ये बात को रखा कि हिंदुस्तान का कोई ऐसा शहर नहीं है जिस अकेले शहर में 60,000 से ज्यादा बीड़ी मजदूर रहते हैं. मैं जो बात बता रहा हूं शायद आप लोगों के लिए बहुत जरूरी हो. एक वाहिद शहर ऐसा है पूरे हिंदुस्तान में सोलापुर जिसमें बीड़ी मजदूर 60,000 की. संस्थेचे लेखापाल कॉम्रेड गजेंद्र दंडी यांनी वर्षी जमा खर्चाचा लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केले व त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजूर केले. या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. सदर वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ, सर्व पूर्णवेळ कार्यकर्ते, प्रभारी आदींनी परिश्रम घेतले.